भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये भाजपने निश्चित आंदोलन केल्याचे समोर आलेले आहे। राज्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारने लोकशाही मूल्य पायदळी तुडून भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केलेले आहे। त्यामुळे त्याचे निश्चित करण्यासाठी पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व निवेदन देण्याचा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक 6 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला। यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निश्चित करण्यात आला। तसेच भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली। या निश्चित मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, संघटक सरचिटणीस संतोष जनाटे, कृषी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण संखे, सरचिटणीस सुजित पाटील, सरचिटणीस सुशील अवसरकर, आदिवासी आघाडी केंद्रीय सदस्य हरिश्चंद्र भोये, महिला अध्यक्ष ज्योती भोये, युवा मोर्चा अध्यक्ष समीर पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, उपप्रमुख कार्यकर्ते हजर होते।